ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी मेंढपाळाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आगमन जरी होत असले तरी चाऱ्याच्या अभावाने मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे ही, ही वस्तुस्थिती सध्या तालुक्याच्या ठिकाणी निर्माण झाली आहे पूर्वी कोकणात मोठ्या प्रमाणात चारा असायचे मात्र गेल्या काही वर्षात औद्योगिकीकरणाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याने शिवाय जंगले नामशेष होत असल्यामुळे त्याचबरोबर पावसाला संपताच वणवे मोठ्या प्रमाणात लागले जात असल्यामुळे मेंढ्यांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या तीव्रतेने जाणवत आहे पूर्वी माळरान आणि डोंगराच्या परिसरात काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात असायची हेच अन्न म्हणून शेळ्या मेंढ्या भक्षण करत असे त्यामुळे दूध उत्पादन वाढ होत होती मात्र चाऱ्याच्या अभावाने आर्थिक संकटात सापडत आहेत